नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळवीच्या काही ठळक घडामोडींकडे. मुजोर TMT चालकाची विद्यार्थ्याला मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद. दिव्यातील नालेसफाईचा मुहूर्त कधी निघणार? नागरिकांचा संतप्त सवाल. आणि आपत्कालीन मॉक ट्रेल यशस्वीरित्या पूर्ण. बसची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्याला TMT चालकाच्या मुजोरीला सामोरं जावं लागल्याची घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थी बसची वाट बघत कॅडबरी सिग्नलवर उभा होता, त्यामुळे एकामागोमाग एक अशा 3 रिकाम्या बसेस तिथून गेल्या, मात्र बसस्टॉपवर थांबल्या नाहीत. थोड्या वेळानं चौथी बस आली, ती देखील बसस्टॉपवर न थांबता थेट सिग्नलला जाऊन उभी राहिली. भर उन्हात बसची वाट पाहत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यानं या बस चालकाला जाब विचारला असता त्या बस चालकानं थेट विद्यार्थ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर TMTच्या कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. हे बस चालक अनेक ठिकाणी बस रिकामी असूनही बसस्टॉपवर गाडी थांबवत नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. त्यातच अतिवेगानं बस चालवणं, गाडीला कट मारणं आणि जाब विचारणाऱ्या नागरिकांसोबत हुज्जत घालणं अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे TMT कर्मचाऱ्यांवर कोणाचा वचक आहे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. उघड उघड अहो काका, 3 गाडी गेली. हा बोला, कुठे बोलणं बोललास? काय पावसाळा काही दिवसांवरच येऊन ठेपलाय, मात्र दिव्यातील नाल्यांची पूर्णपणे सफाई झालेली नाही. दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून दिव्यातील नागरिकांना दुर्गंधी आणि पाण्याचा सामना करावा लागतो. यंदा देखील नाल्यातील गाळ आणि कचरा अजून साफ झालेला नाही, त्यामुळे दिव्यातील नालेसफाईला मुहूर्त कधी मिळणार असा सवाल नागरिकांकडून करण्यात येतोय. मंगळवारी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी दिव्यातील नालेसफाईची पाहणी केली. यावेळी योग्य पद्धतीनं नालेसफाई झालेली नाही, तसंच अधिकाऱ्यांना त्याविषयी नीट माहिती देखील नसल्यानं आमदार पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. पावसाळा जवळ आलाय तरी ठाणे महापालिकेला दिव्यातील नालेसफाईला मुहूर्त मिळालेला नाही, त्यामुळे आमदार राजू पाटील यांनी दिव्यातील नाल्यांची पाहणी केली. यावेळी आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. 6 जूनच्या आत नालेसफाई झाली नाही तर याद राखा अशी तंबी देखील आमदार पाटील यांनी दिली. तसंच दिव्यातील नालेसफाई संदर्भात लवकरच ठाणे पालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचं पाटील यांनी सांगितलंय. दिवा परिसरात 7 मुख्य नाले, त्यामध्ये नागरिकांनी विविध कचरा टाकल्यानं दरवर्षी ते पूर्णतः तुडुंब भरतात. तसंच काही नाल्यांवर आणि शेजारी चाळी इमारती बांधल्या गेल्यात, त्यामुळे ते नाले पूर्णतः पालिकेच्या सफाई कामगारांना साफ करता येत नसल्यानं पावसाच्या पाण्यामुळे नाल्यातील कचरा बाहेर पडून कचरा घाण पाणी पसरतं. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधी नाल्यांचं खोलीकरण करणं आवश्यक आहे, मात्र पालिकेकडून अद्याप काहीच हालचाली सुरू झालेल्या नाहीत. दिव्यातील गटारांमध्ये घाणीचं साम्राज्य निर्माण झालं असून प्लास्टिक पिशव्यांचा ठिकठिकाणी खच दिसून येतोय. पालिका नालेसफाईकडे दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांनी स्वखर्चानं कामाला सुरुवात केली आहे, मात्र पावसाळा जवळ आला असताना ठाणे पालिका कोणाच्या आदेशाची वाट पाहतेय असा प्रश्न उपस्थित झालाय. मंगळवारी आमदार राजू पाटील यांनी दिवा प्रभाग समिती अधिकाऱ्यांसोबत दिव्यातील नैसर्गिक नाल्यांची पाहणी केली. दिव्यात कोणत्याही प्रकारच्या नालेसफाईचं काम सुरू झालं नसल्यानं पावसाळ्यात नागरिकांचे हाल होण्याची भीती व्यक्त करण्यात येते, त्यामुळे नालेसफाई संदर्भात लवकरच आयुक्तांची भेट घेणार असल्याचं आमदार राजू पाटील यांनी सांगितलं. दिवा प्रभाग असेल किंवा इतर ठिकाणी आमच्या डोंबिवलीतही असेल किंवा बऱ्याच ठिकाणी नालेसफाईच्या बाबतीत दरवर्षी गोंधळ असतो. ठेकेदाराला कामं दिली जातात आणि तो पाऊस पडून तो कचरा आपोआप वाहून कसा जाईल याची वाट बघत असतो. दिव्यात तर परिस्थिती अगदी भीषण आहे आणि इथे दरवर्षी खूप पाणी भरत असतो, तुम्हालाही माहिती आहे सर्वांना. त्यामुळे आज आढावा घेतला आणि 7 तारखेला त्यांना सांगितलं की फायनल पाणी करायला येणार आहे, त्यावेळेस बऱ्यापैकी स्वच्छता दिसली पाहिजे, नाहीतर मग त्यांना धारेवर धरायचं काम करू आम्ही.
दिनांक 29 मे रोजी सकाळी 11 वाजता ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षात आपत्कालीन मॉकड्रिल तालीम आयोजित करण्यात आली. या तालमीमध्ये कळवा पोलीस स्टेशन, अग्निशमन दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, टोरंट पॉवर आणि पालिकेची रुग्णवाहिका यांचा सहभाग होता. ठिकाण होतं ठाणे महापालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळ गोलाईनगर कळवा ठाणे. मॉकड्रिलच्या अनुसार दरड कोसळून काही लोक मलब्याखाली अडकले आहेत अशी माहिती मिळाल्यावर सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. कळवा पोलीस स्थानकाचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांनी मलब्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तात्काळ कार्यवाही केली. मॉकड्रिल दरम्यान कुणालाही दुखापत झालेली नाही. सर्व पथकांनी नियोजित पद्धतीनं आणि समन्वयानं कार्य केलं. सकाळी 11:35 ही मॉकड्रिल यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. ठाणे महापालिका आणि कळवा पोलीस स्थानक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या तालमीमुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीची प्रत्यक्ष चाचणी घेण्यास मदत झाली. ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या या उपक्रमाचं नागरिकांनी स्वागत केलं आणि भविष्यात अशा तालमींचं आयोजन होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. महाड इथे मनुस्मृती दहन आंदोलनादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली असली तरी या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत. या प्रकरणावर ठाण्यातील दादा गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ठाण्यात दादा गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांचा फोटो फाडत त्यांचा जोरदार निषेध केला. कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या या कृतीला आक्षेपार्ह ठरवून त्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. तसंच या घटनेचा निषेध म्हणून विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेनंतर तात्काळ माफी मागितली असली तरी त्यांच्या या कृतीमुळे अनेक ठिकाणी संताप व्यक्त होतोय. राष्ट्रवादीचे दादा गटाच्या या निषेधात्मक कृतीमुळे आव्हाड यांच्यावर दबाव वाढला असून यापुढे राजकीय वर्तुळात या प्रकरणाचं कसे पडसाद उमटतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जे कृत्य त्यांनी आज महाड येथील 14 तळे इथे मी कायम त्यांना म्हणतो की ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड नाहीत तर नकलाकार, नाटककार आणि नौटंकीकार जितेंद्र आव्हाड आहेत. आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पोस्टर त्यांनी आंदोलन करताना फाडून टाकलं, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आलं. मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते. कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यक्रमामध्ये येणार नाहीत हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची स्पष्ट भूमिका आहे. पण ज्यांना नाटक करायची सवय आहे ते आंदोलन करायला आज महाडला गेले आणि आंदोलन करण्याच्या भरामध्ये परमपूज्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे. त्यांच्यावर महाड येथील पोलीस स्टेशनवर फौजदारी गुन्हा, ते व त्यांच्याबरोबर फोटोमध्ये दिसणारे त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. झालीच पाहिजे मागणी. मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल महाड इथल्या पोलीस स्टेशन मध्ये झाला पाहिजे, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. पुण्यात घडलेल्या घटनेनंतर ठाण्यातही राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली असून त्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी हॉटेल, पब, बारवर कारवाई केली. जिल्ह्यातील 11 हॉटेल आणि बारचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागानं निलंबित केलेत. अल्पवयीन मुलांना मद्य देणं, रात्री उशिरापर्यंत बार सुरू असणं अशा विविध कारणांमुळे हे परवाने निलंबित केल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागानं दिली. मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांच्या विरोधात वाहतूक विभागाकडून कारवाई सुरू झाली आहे. उत्पादन शुल्क विभागाकडूनही कारवाईचा दट्ट्या दिला जातोय. भिवंडी आणि ठाण्यात ठिकठिकाणी बेकायदा धाबे, हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीनं मद्य विक्री होतीये. उत्पादन शुल्क विभागानं अचानक काही बार, धाबे आणि पब्स यांना भेट दिली असता अल्पवयीन मुलांना मद्य देणं, रात्री उशिरापर्यंत बार सुरू ठेवणं असे काही प्रकार निदर्शनास आल्यानं कारवाई करण्यास सुरुवात केली. नियमांचं उल्लंघन केलेले 11 हॉटेल बारचे परवाने निलंबित करण्यात आलेत. पुणे अपघात प्रकरणी अजित पवार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करून सक्त कायदेशीर कारवाई करण्याचे आणि राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडण्याचे आदेश दिलेत.
असं असतानाही जितेंद्र आव्हाड हे खोटे आरोप करतायत. उलट अजित पवार यांनी आव्हाडांच्यासाठी 2-2 ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता हे ते विसरलेले दिसतायत. जितेंद्र आव्हाड यांनी कळव्याचे अनधिकृत शरद पवार गटाचं कार्यालय पाडण्यासाठी त्यांनी पालिका आयुक्तांना ट्विट करावं असं आवाहन अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आनंद परंजपे यांनी दिलंय. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नितेश राणे आणि निलेश राणे यांनी अनेकदा भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय. अंजलीताईंनी ॲक्टिव्हिजमच्या नावावर सनसनाटी आरोप करणं बंद करावेत असंही ते म्हणालेत. माझा जितेंद्र आव्हाड यांना सवाल आहे की आज अजित पवार साहेबांनी आपल्यासाठी ज्या वेळेला 354 गुन्हा दाखल झाला त्यावेळेला आपल्यासाठी देखील ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता की आपण व्हिडिओ पूर्ण न बघता चौकशी न करता आमचे आमदार आव्हाड यांच्यावर 354 गुन्हा कसा दाखल केला हे आपण विसरलात का? हर हर महादेवच्या वेळेला ज्या वेळेला तुम्हाला आम्हाला आमच्या सर्व कार्यकर्त्यांना वर्तकनगर पोलीस स्टेशनला अचानकपणे नेलं होतं त्यावेळेला देखील अजित पवार यांनी तत्कालीन पोलीस आयुक्तांना फोन केला. मात्र कुठेही केव्हाही अजित पवार यांचा संबंध जोडण्याचं काम आव्हाडांकडून केलं जात असल्याचं ते म्हणालेत. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथील तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मुजोर TMT चालकाची विद्यार्थ्याला मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद. दिव्यातील नाले सफाईचा मुहूर्त कधी निघणार? नागरिकांचा संतप्त सवाल. आणि आपत्कालीन मॉक ट्रेल यशस्वीरित्या पूर्ण. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल एक आदर्श नगर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666-2131. आमचा ईमेल आय डी avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.